स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी तसंच आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही असं म्हणत असतानाच आईच्या नात्याला काळीमा फासणारी हृदयद्रावक घटना नुकतीच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात असणाऱ्या वांगरवाडी या गावात घडली. आपले 9 महिन्याचं बाळ सतत रडत असून सारखं किरकिर करत असल्याच्या त्रासाला कंटाळून निर्दयी आईनं स्वतःच्या बाळाला मोबाईल चार्जरच्या वायरनं गळा आवळून त्याचा खून केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आले. पाहूयात याबाबत सविस्तर माहिती. गणपती बाप्पाचं आगमन झालं त्या दिवशी म्हणजे शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी भर दिवसा घरामध्ये घुसून चोरीच्या उद्देशाने अनोळखी व्यक्तीने पाण्यामध्ये झोपलेल्या 9 महिन्याच्या बाळाची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या करून आई अश्विनी स्वानंद तुपे हिला मारहाण करून तिच्या गळ्यातील 4 ग्रॅम वजनाचे मणिमंगळसूत्र चोरून नेल्याची फिर्याद बार्शी तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली. घटनेचं गांभीर्य ओळखून सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी इतर अधिकाऱ्यांसोबत घटनास्थळाला भेट देऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्याला याबाबत सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या. या घटनेचा तपास चालू असताना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी मयत बाळाची आई अश्विनी स्वानंद तुपे हिच्याकडे कसून चौकशी केली असता मृत बालक हा सारखा रडत असल्याने व सारखा किरकिर करत असल्याच्या त्रासाला कंटाळून तिने मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून त्याचा खून केला व स्वतःवर काही येऊ नये म्हणून चोरीचा खोटा बनाव केल्याचं कबूल केलंय. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे हे करत आहेत. बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वांगरवाडी या ठिकाणी दिनांक 22 तारखेला दुपारी नवजात बालकाचा खून करून गळ्यातील मंगळसूत्र काढून नेल्याबाबतची घटना घडली होती अशी माहिती समजतात. त्या ठिकाणी तात्काळ भेट देऊन माननीय SP साहेब, माननीय ॲडिशनल साहेब, LCBची टीम, माननीय DYSP साहेब यांनी त्या ठिकाणी भेट देऊन घटनेचे गांभीर्य ओळखून वेगवेगळ्या टीम तयार करून सध्या ठिकाणी जी घडलेल्या घटनेबाबत 22/8/2020 रोजी बार्शी तालुका पोलीस स्टेशनला भादवी कलम 302, 394, 452 प्रमाणे गुन्हा दाखल केला. सदरचा गुन्हा हा चोरीच्या उद्देशाने घरामध्ये प्रवेश करून बाळाचा गळा आवळून खून केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सुरुवातीला या गुन्ह्याचा तपास करताना चोरीचा उद्देश असल्याबाबत नमूद असल्याने आम्ही त्या दृष्टीने तपास केला, परंतु त्यातून काही धागेदोरे मिळून येत नव्हते. गोपनीय माहिती मिळाल्याने साक्षीदारांकडे विचारपूस करून असे समजले की सदरची घटना ही आरोपीत मृतक बालक याच्या आईनेच केलेली असावी असा त्यांना संशय होता. मृतक बालकाची आई सदरचा गुन्हा हा तिनेच केला असल्याचे समजले. सदरचा गुन्हा हा तिने मोठ्या मुलावरती प्रेम होतं आणि लहान मुलावरचं प्रेम हळूहळू कमी झालेलं होतं. तो सारखा किरकिर त्रास देत होता. या उद्देशाने तिने तिच्या हातातून झालेली ती अचानक झालेली कृती होती असे तिने सांगितले. काल दिनांक 25/8/2020 रोजी सदर गुन्ह्याच्या तपासकामी अटक केलेली होती. तिला आज रोजी माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने पुढील तपासाकरता दिनांक 2/9/2020 पर्यंत 7 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे. याबाबत अधिक तपास करीत आहोत. संतोष कुलकर्णी, 7 स्टार न्यूज, बार्शी.